बिफेक्ट सफारी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। त्यामुळे खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातील असणारी बिफेक्ट सफारी 16 याची सुरुवात झाली। हा जुन्नर तालुका आणि देश नाही जगात प्रसिद्ध आहे की बिबट्या कुठे तो जुन्नर मध्ये। आणि त्यामुळे शिव छत्रपतीच्या भूमीत जर कोणी असा अपमान करणार असेल तो खपवून घेतला जाणार नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी 16 साली जेव्हा सुरुवात झाली सुधीर मुंगीटवार या खात्याचे मंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते। आणि कित्येक वेळा त्यांचं या तालुक्यात येणं झालं। मनसेचे आमदार म्हणून शरदजी सोनवणे होते। परंतु त्यावेळेला झालेल्या मिटिंगा त्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या मिटिंगा या सर्वांचा गोषवारा माझ्याकडे आहे। आणि जेव्हा त्यावेळी सुरुवात झाली त्याच्यासाठी ज्या 4 जागा निवडल्या गेल्या त्यामध्ये फायनली जागा ही असणाऱ्या आपल्या आंबेगावांच्या त्या परिसरात नागाघाटाची झाली। आणि त्यामध्ये 585 एकर जमीन आणि त्या जमिनीत तो उभा राहणार इथपर्यंत झाल्यानंतर सर्वेक्षणासाठी 1.5 कोटी रुपयाची गरज होती। आणि खऱ्या अर्थाने ती गरज शासनाने त्यावेळी थोडासा पाठपुरा आपण कमी पडला असं समजतो त्यावेळेला नाही जमला, परंतु ते आमच्या हक्काचं होतं। कारण जर ज्यावेळी निविदा निघते आणि ती निविदा भरली गेली असती आणि त्याचं सर्वेक्षण झालं असतं तर निश्चितपणाने ते होणारच होतं। परंतु नंतर आलेल्याने काय केलं, त्याला का नाही जमलं? माझं तर म्हणणं असे की लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर जनतेने दिलेला कौल आणि आपला विजय पचवत असताना आपल्या जबाबदारीचं ओझं किती वाढलंय याचं भान ठेवावं। आणि ज्यावेळी मला ही गोष्ट कळली की खऱ्या अर्थाने आपली सफारी बिफेक्ट सफारी ही बारामतीला जाणार आहे, टाळकं हल्लं आणि नियमाप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागलो। कारण आम्हाला सरळ चालायची सवय आहे ना, आम्ही कोणाच्या नादाला लागत आणि कोणी नादाला लागलं तर त्याला काय आम्ही सोडत नसतो। आम्ही पाहतो की जो काम करतोय त्याला पाठीमागे आपण शाबासकी साथ दिली पाहिजे। हे जुन्नर तालुक्याची आण आणि बाण आणि शान आहे। तुम्ही पाहिलं असेल सया कथाळ, मी तिथे लिहिलं होतं की जुन्नर तालुक्याची आण बाण शान कोणी जर हेरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि शिवभूमीचा असा अपमान करत असेल तर तो आम्ही खपवून घेणारे नाही। या तालुक्यातलं प्रांत कार्यालय, या तालुक्यात असणारं आपल्या MSEB कार्यालय, या तालुक्याचं असणारं खऱ्या अर्थाने जे आपण आज पाहतोय की गाड्यांसाठी RTO ऑफिस सगळ्यात पहिलं 13 तालुक्यात जुन्नरसाठी मंजूर झालं होतं ते बारामतीला पळवण्यात आलं। आपली सगळी कार्यालय इथून आंबेगावला पळवण्यात आली। म्हणजे याचा अर्थ आजपर्यंत तुम्ही यशस्वी झालात याच्या पुढे होऊ शकत नाही। कारण बिफेक्ट सफारी ही आमची ओळख आहे। 5 धरणाने नटलेला तालुका, पर्यटनासाठी योग्य तालुका म्हणून जुन्नर तालुक्याकडे पाहून या ठिकाणी युती सरकारने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी पर्यटनाला वाव मिळाला पाहिजे। JMRTमुळे या तालुक्यात कधीच कुठलीच इंडस्ट्री उभी राहू शकत नाही। आणि माणसाचं आयुष्य वाढवायचं असेल तर खरे असेल पोल्युशन विरहित, कुठलंही प्रदूषण नाही असा हा असणारा तालुका म्हणजे जुन्नर तालुका महाराष्ट्राची शान आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आत्ता नुसतं तुम्हाला कळलं आहे की ही बिफेक्ट सफारी जाणार आहे, पण ही बिफेक्ट सफारी आम्ही जाऊ देणार नाही। ज्या दिवशी कळलंय त्या दिवसापासून मी असं सांगते शरद दादा की तुम्ही असं म्हणत असाल, पण मी असं सांगितलं त्या भाषणामध्ये माझी अशी त्याच्यामध्ये आहे की 16 सुरुवात झाली की नाही, सुधीर मुंगीटवार मंत्री होते की नाही, मी तुम्हाला डाटा दाखवला, मी देवेंद्र फडणवीसांना भेटताना किती पशुधन गमावलं, किती माणसं शेतकरी गमावल्या, किती महिला गमावल्या, किती बालकं गमावली आणि किती कशा अर्थाने किती लोक जखमी आणि अपंग झाली यांची संख्यावाली त्यांना दिलेली आहे। आणि त्यावेळी मी चिडून बोलत होते पण साहेब हसून बोलत होते, कारण तो राग होता, द्वेष होता की अशा पद्धतीने मी म्हटलं एक काम करा ना, हा संपूर्ण जिल्हा पुणे जिल्हा पवारांच्या नावाने 7 वारा करून द्या, म्हणजे कोणी काही बोलायलाच उरणार नाही, कोणी विरोध करायलाच उरणार नाही। कारण अशा पद्धतीने हे चालत असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही। बिफेक्ट सफारी जुन्नर मध्येच होणार आणि त्याची माझी पुढची पावलं सुरू झाली। सत्यशील भाऊ तुम्ही सगळे भावासारखे आहात, तुम्ही सर्वांनी आदेश दिला पण माझी कारवाई सुरू झाली आहे। उद्याच मी सुधीर भाऊंना भेटते आहे आणि केंद्रात असणारे भूपेंद्र यादव हे मेरठ म्हणून निवडून येणारे खासदार या खात्याचे मंत्री आहेत, तिथपर्यंतचा माझा पाठपुरावा चालू आहे। मी कधीही 2 दिवसात दिल्लीमध्ये पोहोचू शकते।
तुम्ही इथे उपोषण करताय पण याचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचवायचं काम तुमच्या बहिणीचं आहे आणि ते केल्याशिवाय शिवाजी महाराज की जय। अजूनही महत्त्वाचा मुद्दा राहिलाय, अजूनही महत्त्वाचा मुद्दा राहिलाय की आता पाणी पाच धरणांचा तर मेढा आणि कजत पर्यंत जातंय पण आपण वर्षानुवर्ष घशाला कोरड पडली। आमचा सावरगाव परिसर आमच्या परिसरात आपण म्हणतोय वरती पाणी द्यायचंय, आता इथून बोगदा काढून कुठं पाणी डिंब्याचं पाणी बोगदा काढून पवारांच्या पुतण्यासाठी आता ते तिकडे नेणार आहे रोहित पवारांसाठी। हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, हे एकच मुद्दा नाहीये म्हणून सांगितलं की सातबारा त्यांच्या नावाने करा म्हणून खालून पाईप काढून देऊन लाईन काढून देऊन बोगदा पाडून तिकडे नेणार आहे। 25 वर्ष या तालुक्याच्या आमदारांनी सत्ता भोगली, त्याला का नाही आपल्या तालुक्याला पाणी आणता आलं माझा हा सवाल आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सहन करत गेलो तर हे आपल्याला तुडवायला कमी करणार नाही म्हणून यांची जागा या दाखवण्याची वेळ आलेली आहे। मला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे, कोरोनाच्या 2 वर्ष काळामध्ये कदाचित आपल्याला नियम पाळायचे होते, नियम पाळले माणसं जगवायची होती पण आता एवढं सगळं आपण त्यावेळी केलं, एक दिवस सर्वपक्षीय जुन्नर तालुक्याने बंद पुकारला पाहिजे, रस्त्यावर माणूस सुद्धा फिरकला नाही पाहिजे, फक्त बिबट्या सफारी नाही तर पाण्याचा एक थेंब सुद्धा आता आम्ही बाहेर कोणाला नेऊ देणार नाही। या गर्जना करण्यासाठी आणि निश्चितपणाने त्या अस्तित्वात आणण्यासाठी आपण सर्वजण सर्वपक्षीय एक आहोत, आपण कुणालाही एकामेकाला वेगळं समजायचं कारण नाही, कारण हा आपला हक्काचं आहे नाही कुणाच्या बापाचं, हे आमचं आहे आणि ते आम्हाला सांभाळता आलं पाहिजे। उद्याची पिढी आम्हाला विचारेल त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं आणि म्हणून ही घराणेशाही आणि ही जी चाललेली दबंगिरी आहे ही आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी सर्वतोपरी आहोत। महिला सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सांगू इच्छितो आजचा लढा हा शेवटपर्यंत पार करायचा आहे। मानेवर आपण उपोषणाच्या मी सदैव विरोधात असते कारण जर कोणी आपल्या जीवावर उठलं तर त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आपण त्याच्यावर झडप घालणारे आहोत। आपल्याला जिजाऊंनी हे शिकवलं आहे, आपल्याला शिवबांनी हे शिकवलं आहे आणि शिवबाराजे त्यांचे आपण वंशज आहोत, आपण इथे त्यांच्या मावळे आहोत, त्यामुळे आता याच्या पुढे ही दबंगिरी चालणार नाही, दादागिरी चालणार नाही आणि कोणाची मत्ते झाली देखील चालणार नाही। एवढं सांगण्यासाठी आज आम्ही या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहोत, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, कोणी एक व्यक्ती तुमच्यापासून किंवा ह्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या विचारापासून कोणीही बाजूला नाही, एक विचार एकच ध्यास आमचा बिबट्या सफारी आमचा आहे आणि तो आमचाच राहणार। या ठिकाणचं पाणी देखील आमचं आहे, आमच्या हक्काचं आहे, शेजारच्या तालुक्यातून तुम्ही एवढ्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाठवता इथल्या शेजारचा तालुका जर उपाशी आणि तुम्ही तुपाशी कशासाठी, हा प्रश्नसुद्धा आपला महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपण सर्वजण एकजुटीने एक दिलाने कामाला सुरुवात करूया, कोणाची माय नाही आली आपल्या इथून पिपट सफारी न्यायची हा सुद्धा शब्द मी देते आहे, मला काही फरक पडत नाही, माझं कुठं घोंगडंच अडकलं नाही आहे, त्यामुळे फक्त माझं म्हणणं एवढं आहे जनतेने एक दिलाने सगळ्यांनी साथ द्या, काही आपली एक काडीसुद्धा कोणी हलवू शकणार नाही आणि ते आपण हलवू देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सर्वत्र बैठे पड़ो हम तुम्हारे साथ हैं।